कल्याण पूरग्रस्तांचे लवकरच पंचनामे करण्याचा जिल्हाधिकाऱ्यांना आदेश. कल्याण शिक्षण मंत्री हस्ते बस आणि गार्डनचे उद्घाटन. कल्याण पश्चिमेत शिक्षण मंत्री आशिष शेलार, आमदार नरेंद्र पवार यांच्या कार्यक्षेत्रात विविध उद्घाटनासाठी आणि पूरग्रस्त परिस्थिती पाहण्यासाठी आले होते. 26 जुलै व 4 ऑगस्ट दरम्यान कल्याण पश्चिम रेती बंदर येथील परिसरातील शेकडो घरे पाण्याखाली गेली होती, त्यामुळे मोठ्या प्रमाणात नागरिकांचे नुकसान झाले आहे. आज शिक्षण मंत्री आशिष शेलार यांनी कल्याण रेती बंदर येथे भेट दिली. यावेळी त्यांनी शासनाकडून बाधित नागरिकांना सर्व प्रकारे मदत केली जाईल असे आश्वासन दिले. कोणत्याही लाल फितीत सर्वसामान्यांचे नुकसान भरपाईची फाईल अडकता कामा नये, लवकरात लवकर नागरिकांना मदत मिळवून देण्यासाठी आदेश आपण जिल्हाधिकाऱ्यांना दिलेत. गार्डन आणि KDMC बस सेवेचे लोकार्पण आज त्यांनी केले. प्रतिनिधी किशोर पकारेसह आधार न्यूज कल्याण. ते तडीस नेईपर्यंत ती फाईल असेल किंवा त्या कामासाठी ज्या ज्या टेबलावर आणि ज्या ज्या अधिकाऱ्याकडे जावं लागेल, कार्यकर्ता म्हणून त्या प्रत्येक अधिकाऱ्यापर्यंत आणि प्रत्येक टेबलापर्यंत जाऊन पाणी जनतेची सेवा करण्याची संधी आपण सगळ्यांनी द्याल अशा पद्धतीची अपेक्षा व्यक्त करतो. आपल्या सगळ्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि आपलं माझं इथे लांबलेलं बोलणं थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी आधार न्यूजचे YouTube चॅनल सबस्क्राइब करा आणि बेल बटन दाबायला विसरू नका.